सैनिक टाकळी इथं अद्यापही काही पाणंदा रस्ते अपूर्ण आहेत. शेतीकडे जात असताना शेतकऱ्यांना अनेक मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. गावाच्या दक्षिण बाजूकडील रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाला लागून असणाऱ्या शेतीला मार्गावरच पाणी साचले, त्यामध्ये तळ्याचं स्वरूप प्राप्त झाले. शेतीमध्ये दिवसेंदिवस कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळं कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण अपरिहार्य बाब झाली. शेतमाल बाजारात पोहोचवण्याकरिता यंत्रसामग्री शेतापर्यंत जाण्यासाठी शेतीला बारामाही क्षेत्रस्त्यांची गरज आहे. क्षेत्रस्ते हे रस्ते योजनांमध्ये येत नसल्यानं विविध स्तोत्रांमधून निधीच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत होत्या. यावर मात करून शेतकऱ्यांना शेतात वाहतुकी योग्य रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं विविध योजनांच्या माध्यमातून पाणंद रस्ते योजना राबवण्याचा महत्वाकांक्षी कल्याणकारी योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय. शेत पाणंद रस्ते हे प्रामुख्यानं शेतीमधील कामाकरिता आवश्यक साधनांची ने आण करण्याकरिता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणीनंतर मशागत, कापणी, मळणी यांसारखी कामं यंत्रांमार्फत करण्यात येतात. यंत्रसामग्रीची वाहतूक करण्याकरिता पावसाळ्यातही शेत पाणंद रस्ते सुयोग्य असणं काळाची गरज आहे. याबाबत प्रशासकीय यंत्रणेनं रखडलेल्या पाणंद रस्त्यांना निधी उपलब्ध करून शेतकऱ्यांची होणारी कुचंबना टाळावी अशी मागणी जोर धरत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.